विद्वान मुलगी एके काळी रशिया मध्ये दोन भाऊ राहत होते. श्रीमंत भाऊचे नाव दिमित्री होते आणि गरीब भाऊचे इवान. दोघेही एकदा बाजारात जायला निघाले. श्रीमंत भाऊ माणूस घोड्यावर सवार झाला आणि गरीब भाऊ एका तरुण घोडीवर. संध्याकाळच्या वेळी ते एका रिकाम्या झोडीजवळ थांबले आणि झोपण्यापूर्वी आपले घोडे बाहेर बांधले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बाहेर तीन घोडे दिसले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. जरी ते खरं आहे, हा घोडा ना होता, हा एक शिंगरू होता ज्याला रात्री घोडीने जन्म दिला होता. जेव्हा दोन भावांची नजर या शिंगरूवर पडली तेव्हा ते घोड्यांच्या बाजूला उभा होता. हे माझ्या मालकीचं आहे, ते माझ्या घोड्याचं शिंगरू आहे. घोड्याने शिंगराला जन्म दिल्याचं कधी ऐकलंय का? माझ्या घोडीने त्याला जन्म दिलाय. नाही, ते माझ्या घोड्याजवळ उभा आहे म्हणजे ते घोड्याचं शिंगरू आहे. दोघे भाऊ भांडू लागले. मग त्यांनी सम्राटाकडे जायचा निर्णय घेतला. त्यांनी त्याला झालेल्या वधाची सर्व माहिती दिली. जरी सम्राटाला माहित होते की बछड्याचा मालिक कोण आहे आणि तो गरीब भावांच्या बाजूने निर्णय देणार होता, पण अचानक त्याला इवानच्या डोऱ्यामध्ये काहीतरी दिसले. यामुळे सम्राट खूप चिडला आणि त्याला वाटले इवान न त्याचा अनादर केला आहे. त्यामुळे त्याला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. कारण त्याला कोडी विचारला आवडत असे म्हणून राजा म्हणाला, तुमच्यापैकी कोणाकडे शिंगरू असावे हे मी ठरवू शकत नाही, त्यामुळे तुमच्यापैकी जो कोणी खालील कोडी सोडवेल त्याला बक्षीस दिले जाईल. जगातील सर्वात वेगवान गोष्ट कोणती आहे, सर्वात लठ्ठ गोष्ट कोणती आहे, सर्वात मऊ कोणती आहे आणि सर्वात जास्त मौल्यवान कोणती आहे, मी तुम्हाला तुमच्या उत्तरांसह एका आठवड्यात राजवाड्यात परत येण्याची आज्ञा देतो. दिमित्री प्रश्नावर आश्चर्यचकित झाला. घरी आल्यावर त्याला त्याची शेजारीण आठवली, जिला त्याने एकदा चांदीचे नाणे दिले होते. काही काळापूर्वीची गोष्ट होती आणि आता शेजराने त्याला ब्याजसह 3 नाणे द्यायचे आहे. कारण ती बुद्धिमती स्त्री होती, त्याने तिचे कर्ज रद्द करण्याच्या बदले तिला सलाह घेण्याचेच ठरवले. जगातील सर्वात वेगवान माझा नवराचा घोडा, त्याला कोणीही हरवू शकत नाही. सर्वात लट म्हणजे आमचे डुक्कर, इतका झाडझूड पशु कोणीही कधीच पाहिले नाही. आणि सर्वात मऊ बिछाना आहे जो मी हंसाच्या पंखापासून बनवला आहे. सर्वात मौल्यवान जगत माझा भाचा आहे. मी त्याला पृथ्वी व सर्व सोन्या बदलातही कोणार देणार नाही. दिमित्रीला त्या महिलाची उत्तरे बरोबर असल्याबद्दल शंका होती. दुसरीकडे त्याला सम्राटाकडे काहीतरी उत्तर घेऊन जाणे भाग होते आणि त्याने असे केले नाही तर त्याला शिक्षा होईल असा अंदाज त्याने बांधला. दरम्यान इवान त्याच्या झोपडीतून गेला जिथे तो आपल्या मुलीसोबत राहत होता. ती फक्त 16 वर्षांची होती. ती एकटी राहत होती, त्यामुळे ती विचारशील आणि खूप हुशार होती. इवानला माहित होते की तो स्वतःतून उत्तरे शोधू शकणार नाही. मुलगी क्षणभर गप्प बसली, मन म्हणाली, सम्राटला सांगा की जगातील सर्वात वेगवान गोष्ट म्हणजे उत्तरेचा ठणवारा. सर्वात लट आपल्या शेतातील माती आहे. तिच्या पिकामुळे माणसांना आणि प्राण्यांना जीवन मिळते. सर्वात मऊ गोष्ट म्हणजे लहान मुलांची गळा भेट आणि सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा. तो दिवस आला जेव्हा दोघी भावांना सम्राटाकडे उभं करायचं होते. सम्राट उत्तरे ऐकण्यासाठी उत्सुक होता, परंतु दिमित्रीचा मूर्ख उत्तरावर तो गडगडाती हसला. पण जेव्हा इवानची बोलण्याची पारी आली तेव्हा सम्राटाच्या चेहऱ्यावर शांतता पसरला. इवानच्या हुशार उत्तरांनी त्याला आश्चर्यचकित केले आणि विशेषतः शेवटच्या. सम्राटाला चांगले माहित होते की तो इवानची बेईमानी करणारा होत आहे, पण त्याला आपल्या दरबारात सांबूर ते मान्य करायचं नव्हते. म्हणून तो रागाने म्हणला, तुला ही उत्तरे कोणी दिली? इवान सम्राटला सांगितले की त्याच्या मुलीने. तेव्हा सम्राट म्हणाला, एवढी हुशार मुलगी असल्याबद्दल तुला बक्षीस मिळेल. तुझ्या भावाने दावा केलेले शिंगरू 100 चांदीची नाणी तुला दिली जातील, पण तू 7 दिवसात माझ्या समोर तुझ्या मुलीला घेऊन हजर हो. आणि तुझी मुलगी खूप हुशार असल्याने तिने माझ्या समोर ना नग्नावस्थेत ना कपडे घातलेल्या अवस्थेत ना पायी ना घोड्यावर ना भेटवस्तू घेऊन ना रिकाम्या हाताने माझ्या समोर यावे. आणि जर तिने असे केले तरच तुम्हाला तुमचे बक्षीस मिळेल, नाही तर तुझे डोके उडवले जाईल. इवान निराशेने घरी गेला.
त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. पण जेव्हा त्याने आपल्या मुलीला घटलेला प्रकार सांगितला तेव्हा ती शांतपणे म्हणाली, उद्या जा आणि एक ससा आणि ती तर पकडा, दोघेही जिवंत असले पाहिजेत. तुम्हाला शिंगडू आणि 100 चांदीची नाणी मिळतील, ते काम माझ्यावर सोडा. इवानने तशीच केला जशी त्याची मुलगी सांगितले होते. तिले माहित न होते हे दोन प्राणी कशासाठी हवे आहेत, पण त्याने आपल्या मुलीच्या शहाणपणावर विश्वास ठेवला. त्याच दिवशी राजवाड्यात गर्दी जमली. इवान आणि त्याची मुलगीची वाट पाहत होते सगळे. शेवटची ती मुलगी आली. तिने मासेमाराचे जाडे अंगात घाले होते. ती साश्यावर बसली होती आणि तिच्या हातात तितर होता. ना ती नग्न होती, ना कपडे घातलेली, ना पायी, ना किंवा घोडेवर. सम्राट रागाने तिला म्हणाला, मी म्हणालो ना भेट वस्तू घेऊन ना रिकाम्या हाताने. तेव्हा ती लहान मुलीने तितर पकडला आणि आपल्या हाताला पुढे करून दिलं. सम्राटाने ते पकडण्यासाठी हात पुढे केला, पण पक्षी हवेत उडून गेला. तिसरी अट पण पूर्ण झाली होती. स्वतःच्या समज असूनही सम्राट मुलीचे कौतुक करणे थांबवू शकला नाही. ज्याने एकदा हुशारीने अशी परीक्षा पास केली होती तो म्हणाला, तुझे वडील गरीब आहेत का आणि त्यांना त्या शिंगराची नितांत गरज आहे का? हो, आम्ही ते संशयावर अवलंबून असतो जे आम्ही नद्यामधून पकडलेल्या आणि ते मास्यावर जे आम्ही झाडामधून उचलतो. अरे चा, म्हणजे तू दिसतेस तितकी हुशार नाहीस की? नदीत ससा आणि झाडावर मासे असे कोणी ऐकले? तरी कोणी ऐकलं घोड्याने शिंगराले जन्म दिले. हे ऐकताच सम्राट आणि दरबारातील लोक हसले. इवानला ताबडतोड 100 चांदीची नाणी आणि शिंगरू दिले आणि सम्राटाने एक घोषणा केली, एवढी विद्वान मुलगी फक्त माझ्या राज्यातच जन्माला येऊ शकते. गोष्ट संपली. If you enjoyed this story, please like and subscribe our channel and press the bell icon to get future updates. And don't forget to comment. If you enjoyed this story, please like and subscribe our channel and press the bell icon to get future updates. And don't forget to comment. If you enjoyed this story, please like and subscribe our channel and press the bell icon to get future updates. And don't forget to comment. If you enjoyed this story, please like and subscribe our channel and press the bell icon to get future updates. And don't forget to comment. If you enjoyed this story, please like and subscribe our channel and press the bell icon to get future updates. And don't forget to comment.